नमस्कार सकाळच्या आय पी एलच्या रणसंग्राम कार्यक्रमात मी रफिक आणि निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आजचा जो सामना होतोय तो निलेश पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा हा सामना आहे आपण बघितलं तर दोन्ही संघ कुठेतरी प्ले ऑफ मध्ये येण्यासाठी झगडत आपल्याला दिसत आहेत कारण आता सीझनच्या कुठेतरी मद्यावर आपण आहोत दोन्ही संघांबद्दल बोलायचं झालं तर दोन्ही संघांना अजूनही निम्मा आय पी एल संपला असताना सुद्धा त्यांचा अजून परफॉर्मन्स त्यांना सापडलेला नाहीये आणि त्याच्यानंतर आता इतक्या मोठ्या गॅप नंतर पुन्हा एकदा ते एकत्र खेळणार आहेत तर, तर आपण एकूणच त्यांच्या आतापर्यंतच्या हेड टू हेड बद्दल बोलूया एकूणच पूर्ण आय मध्ये त्यांचा कसा परफॉर्मन्स राहिला नेल्या आहे टोटल मॅचेस वरती नजर आपण टाकली तर आता नवीन सत्र सुरू झालं त्यातला तिसरा सामना आहे आणि ही खेळ आहे मॅच नंबर बत्तीस थर्टी टू बत्तीसावे मॅच खेळत आहेत दोघं जण समोरासमोर खेळलोत आतापर्यंत बावीस वेळा ट्वेंटी टू मॅचेस त्यांनी खेळलेल्या आहेत एकमेकांच्या बरोबर त्यामध्ये पंजाब जिंकले दहा वेळा आणि राजस्थान जिंकले बारा वेळा थोडंसं वरचड आहे राजस्थानचं पार्श्वदळ नक्कीच थोडंसं वरचड पण त्याचा इतका काही फरक पडताना आपल्याला दिसणार नाही कारण ह्या सीझन मध्ये राजस्थान आणि पंजाब दोन्ही संघ कुठेतरी लढताना घडताना आपल्याला दिसत आहे आजचा जो सामना होतोय तो पुन्हा एकदा दुबईच्या स्टेडियमवर आजचा सामना होतोय दुबईच्या स्टेडियमवर आपण परवाची जी मॅच बघितली चेन्नई विरुद्ध मुंबई आपल्याला कळलंय की नेमकं कसे रिझल्ट फिरत आहेत तिथे धोनीने योग्य निर्णय घेतला होता बॅटिंग फर्स्ट आपण त्यावेळी सुद्धा बोललो होतो की बॅटिंग फर्स्ट आपण घेतली पाहिजे कॅप्टनने तर काय वाटतं एकूणच आज कोणाला साथ दिली स्टेडियम अगदी खरंय धोनीचा मला फोन आला होता असं म्हणायला हरकत नाही <laughs> आपण तेच म्हटलं होतं की अगोदर बॅटिंग करा चेस करणं थोडासा टफ आहे आणि तेच त्यांनी केलं आजही तसंच होणार आहे पहिले जो बॅटिंग करेल थोडस कम्फर्टेबल पोझिशनवरती असेल कारण फायदा का तसं बघायला गेलं तर हे जे विकेट आहे ते स्पिनर्सला मदत करणार आहे पण त्याचा अर्थ असा होतो की स्पिनर्स पहिल्या सत्रात सुद्धा असतात म्हणजे पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा असतात पण ते जास्त तेवढे इफेक्टिव्ह ठरत नाही जेवढे सेकंड इनिंग मध्ये होतात त्यामुळे बॅटिंगच घ्यावी आणि असं मी दोन्ही तुझ्या प्रश्नांची उत्तरं दिले साठी सुद्धा आणि विकेटचा सुद्धा नक्कीच पिच थोडं स्लो झाल्यानंतर थोडं ते मध्ये आल्यानंतर तो स्पिनरला अजून आणखी मदत करेल आणि स्पिनर, करे स्पिनर सेकंड इनिंग मध्ये चांगला परफॉर्मन्स करतील असं आपल्याला दिसतंय तर कुणीही कॅप्टन जिंकलं तर टॉस जिंकल्यानंतर पहिलं बॅटिंग एकूणच आपण बघितलंय की ह्या स्टेडियम बद्दल बोलायचं झालं तर तो स्पिन फ्रेंडली आपण म्हणतोय तर त्याचा नक्कीच प्लेईंग इलेव्हन वर खूप मोठा इम्पॅक्ट पडेल तर काय वाटतंय पंजाब किंग्स आज कोणते त्यांचे प्लेइंग इलेव्हन कोणते आक्रश शिलेदार आज आपल्याला ग्राउंड मध्ये बघायला मिळत थोडसं गेस वर्क आहे कारण सुरुवात होती आताच टुर्नामेंटला त्यामुळे थोडं आपण दोन तीन नाव अशी आपण घेणार आहोत की थोडंसं त्यामध्ये असेल टॉस होतोय आपल्याला त्यामुळे कळणारच आहे पण तुला सर्वात महत्वाचा एक गोष्ट सांगतो कडे शंभरीचे त्यासमध्ये शंभर करणारे पण एल राहुल अशी व्यक्ती सध्या म्हणजे ह्या मागच्या तीस मध्ये आपण बघितलं किंवा हा मागचा अर्धा जो टुर्नामेंट झाली होती त्यात शंभर करत होता की पन्नास करत होता शंभर अजून त्यांनी केला नाही या वर्षी पण पन्नास केलाय तो अठ्ठावन आणि साठ बॉलमध्ये त्याचा फायदा त्याच्या टीमला होत नाहीये संजू सॅमसन एकच करून बसलाय बाकी काहीच नाहीये त्याचाही फायदा त्याच्या टीमला होत नाहीये तर एक नजर टाकली आपण पंजाब किंग्सच्या पहिल्या संघावरती दोन हदरे त्यांना बसलेले आहेत रिले मेडिट्स आणि जे रिचर्डसन दोघांनी नावं काढून घेतलेली आहेत त्यामुळे दोन्हीही इंटरनॅशनल प्लेअर आणि तसं बघायला गेलं तर मागच्या पंजाबच्या प्रत्येक मॅचमध्ये हे दोघ जण फिक्स होते दोघं खेळतच होते त्यामुळे ही पोकळी भरून काढायला थोडासा अवघड त्यांना जाणार आहे मी नवीन नावं घेऊन आलोय बघूया त्यातलं कोणी काय करू शकलं तर एक, एक नजर टाकू त्यांच्या प्लेईंग इलेन मध्ये yes. के एल राहुल कर्णधार स्वतः असेल मयंक अग्रवाल बरोबर तो परत दावाची सुरुवात कारण केलेल्या आत्ताच क्वारंटाईन त्याचं संपलंय तो संघामध्ये दाखल झालाय अगदी कालच दाखल झालाय त्यामुळे आता तो मॅच खेळायला फिट आहे असं त्याला परमिशन मिळाले क्वारंटाईनचा विषय तुम्हाला निघाला म्हणून सांगतो युएई मधला एक रूल असा आहे त्यांच्या गव्हर्नमेंटनी ठरवलंय जर तुम्ही बाहेरच्या देशात आमच्या देशात आलात तर फक्त सहा दिवसाचं क्वारंटाईन तुम्ही राहा सहा दिवसाचं विलगीकरण आहे त्यानंतर तुम्ही जे तुम्हाला हवं ते काम करायला सुरुवात करू शकता म्हणून मयंक इज रेडी आता त्यांच्यावर आहे क्रिस घेल एक झंझावात तिथे आहे आपण म्हणतो कंपॅरेटिव्ह ग्राउंड छोटी पण ते ग्राउंड छोटी असलं तर विकेट साथ द्यायला लागतं पण क्रिज गेल दंगा करेल असं वाटतंय ते। आणि त्यांनी ट्विटरवरतून पण दंगा केलेला आहे पाकिस्तानवरती बरंच काय काय त्यांनी चर्चा केलेली आहे पण तो मैदानात काय करेल ते बघणं जास्त महत्त्वाचं आहे त्यानंतर एडियन माक्रम ह्याचं नाव मी घेईल नवीन नाव आहे तुम्ही हे कुठनं आला तर हा आला आहे डेव्हिड मिलांच्या रिप्लेसमेंट घेतलेला आहे पंजाबनी कारण डेव्हिड मिलांनी आपलं स्वतःचं नाव काढून घेतलंय त्याकरता एडन माकरम म्हणून जो ओपनिंग बॅट्समन आहे त्याला घेतलेला आहे असं होऊ शकतं एक शक्यता वाटते मला की केएल थोडासा तीन नंबरला येऊ शकतो किंवा ह्याला तीन नंबरला पाठवू शकतो ह्या म्हणजे मयांक केल आणि एडियन मध्ये तिघांमध्ये हे तीन जण नंबर वाटून घेतील त्यानंतर दीपक हुडा शाहरुख खान ही जोडगोळी असेल शाहरुख खानने थोडा सुरुवात केली होती त्याला आपण बघितलं उंचापुरा बॅट्समन आहे लांब लांब मारतो ती एक शक्यता आहे की तो करू शकेल क्रिश जॉर्डन हे खूप महत्वाचं नाव आहे ओव्हरला खूप कामाचा येतो चांगली बॉलिंग करतो त्याच पेसनी टाकतो त्यानंतर आपण जर बघायला गेलं तर हरप्रीत ब्रार हे एक मोठं नाव आहे आपण बघितलं होतं की तीन विकेट त्यांनी आर सी बीच्या वेळेस काढल्या होत्या तिन्ही चांगला विकेट होता लेफ्ट सॉन स्पिन टाकतो उंचा पुरा सरदारजी छानपणे येऊन लूप देतो ॲक्शन पण चांगले फिनिश चांगला आहे त्याचा ऍक्शनचा बरोबर त्यामुळे त्याला ड्रिफ्ट हवी ती मिळते आणि इथे जर दुसरी बॉलिंग यांची आली तर हरप्रीत दंगा करेल नक्कीच त्यानंतर अजून आहे रवी बिष्णोई संघामध्ये असेल मोहम्मद शामी आणि मजस हेनरिकस हे दोघं जण बॉलिंगसाठी असतील नक्कीच याच्यानंतर आपण राजस्थान रॉयल्सचा सुद्धा संघ बघूया ह्या संघाला कुठेतरी कॅप्टनशिप मध्ये चेंज झालेले आपण पाहिलेले आहेत त्याच्यानंतर संजू सॅमसन एक चांगली सुरुवात त्यांनी ह्या सीझन मध्ये पूर्ण संघाला करून दिली होती परंतु त्याच्यानंतर कुठे त्याला परफॉर्मन्स गवसलेला नाहीये तर काय वाटतं एकूणच इतक्या मोठ्या टाइम नंतर ते पुन्हा एकदा मैदानात उतरत आहेत तर काय संघ घेऊन आज राजस्थान रॉयल्स आपल्याला दिसेल राजस्थान रॉयल्सला देखील एक जोरदार धक्का बसलेला आहे तो त्यांच्या ओपनिंग बॅट्समॅनला त्यांनी मागचीच मॅच सव्वाशे केला होता एकशे केला होता पण जॉश बटलर आता संघात नाही आहे त्यामुळे ओपनिंग बॅट्समन शोधायची धडपड सध्या त्यांच्याकडे चालू आहे ते यासाठी ते कोणाचं नाव घेतील हे थोडंसं आपल्याला बघायला लागेल पण यशस्वी जयस्वाल एक बाजूला त्यांच्याकडे आहे लेफ्टी ओपनिंग लेफ्टी राईटी कॉम्बिनेशनवरती ते विश्वास ठेवतात त्यामुळे त्यावर राईटी बॅट्समन कोणी ती येईल असं मला वाटतंय मला खूप असं वाटतंय की समजू सॅमसन ओपन करू शकेल त्याच्यावर बरोबर पण कर्णधाराचं ओझं त्याच्या डोक्यावरती आहे जर वाटलं की अगदीच काय एखादा दुसरा बॉल चांगला पडू शकतो सुरुवातीला आणि जर विकेट गेली तर मग थो तो थो थोडा त्रास तो प्रेशर अख्ख्या टीम वरती येतो त्यामुळे ते एक बघायला लागेल की ओपन कोणाला करवतात ते आपल्याला संध्याकाळी कळेलच त्यानंतर रियान पराग रियान पराग सुद्धा एक ऑलराउंडर म्हणून उत्तम आहे त्यांच्याकडे तो ऑलराउंडर अशा करता म्हणतो की फिल्डिंग करता सुद्धा मी त्याला ऑलराउंडर म्हणून पकडतो बॅटिंग पण उत्तम करतोय डेव्हिड मिलर आहेच आहे बॅटिंगसाठी तो तीन चार नंबरला बॅटिंग येऊन सेटल करेल जरा चांगल्यापैकी बॅटिंग करू शकतो अजून त्यानं तो अनुज रावत तो तो हे एक नवीन नाव त्यांनी खेळवलं होतं तो पण खेळण्याची शक्यता आहे राहुल टेवटिया हे नाव आपल्याला दुबईमध्येच युएई मध्येच आपल्या सर्वांना माहीत झालं होतं त्यांनी हवा केली सुरुवात झाली त्यांनी दंगा केला होता तिथे एक वर्ष त्याचं वाया गेलं वर्ष म्हणण्यापेक्षा तीस मॅचेस जसं मागचं सत्र गेलेले आहे त्याला त्याच्या मॅचेस थोड्याफार वाया गेलेल्या आहेत परत तो त्याच्या घरच्या मैदानात असं म्हणूयात कारण तिथं तो, तो फेमस झाला होता बरोबर एक कॉन्फिडन्स असतो वेगळा जर तुमच्या एखाद्या ग्राउंडवरती रन्स होतात तर तुमचा एक वेगळा कॉन्फिडन्स असतो की इथे मी रन्स केलेत मला इथे रन्स करता येतील बरोबर तर आज राहुल टेट यावरती नक्कीच नजर ठेवा तो काहीतरी करू शकेल त्यांच्या चेक साकरिया चेतन साकारिया सुद्धा उत्कृष्ट गोलंदाजी केली होती यंग पोरगा आहे त्याचंही नाव नाव गाजलं होतं त्यामुळे तो याच्यावरती लक्ष ठेवत आणि मुस्तफिजुर रहीम हे दोघे जण लेफ्ट आर्म यांची ओपनिंग कॉम्बिनेशन चांगली आहे दोघेही लेफ्ट आर्म पेस बॉलर आहेत बऱ्याचपैकी व्हरायटी त्यांच्याकडे आहे त्यामुळे चांगली गोलंदाजी करतात कार्तिक त्यागी क्रिस मॉरिस ही दोन नावं मी घेईल बॅक टू बॅक क्रिस मॉरिस उत्तम रिदम मध्ये आहे चांगली बॉलिंग करतोय नवीन बॉल त्यांच्याकडे तो टाकतो किंवा कधी कधी त्याला फर्स्ट चेंज म्हणून सुद्धा आणतात एक नवीन नाव आहे यांच्याकडे लॅम लिव्हिंग स्टोन नावाचं तर ही व्यक्ती खेळायल असं मला खूप वाटतं रात्रीला खेळवायला पाहिजे याच्याविषयी एक विशेष बातमी तुम्हाला मी माहिती तुम्हाला देतो या माणसाने आतापर्यंत साडेतीनशे सिक्स मारल्यात म्हणजे फर्स्ट क्लास रेकॉर्ड त्याचं इतकं चांगलं आहे कि ताकदीनी मारतो तो कुठच्याही ग्राउंडवरती पार बाहेर मारतो जवळपास साडेतीनशे पर्यंत त्याने सिक्स आत्तापर्यंत तर मग त्याचं नाव मला आज घ्यायचं ह्याला बघायला सुद्धा मला आवडेल कारण यांच्याकडे जॉश बटलर नाहीये त्यामुळे त्यांनी जर ह्याला खेळवलं तर कुठेतरी पासा पलटू शकतो असं वाटेल नक्कीच याच्यानंतर आपण दोन्ही संघाचे आपण आता बघितलेत की पिच रिपोर्ट बघितलेला आहे दोन्ही संघाचं प्लेईंग इलेव्हन बघितलंय तर वेळ ती हे पूर्ण दुबईचं ग्राउंड आज कोण गाजवेल काय वाटतं आज एकूणच स्टार प्लेयर्स कोण ठरतील पंजाब किंग्सकडून आणि राजस्थान रॉयल्स कडून पंजाबकडनं स्टार प्लेअर बॅटिंगमध्ये मी दोन नाव बघेन के एल राहुल आणि प्रयंका अग्रवाल दोन्ही आपलेच आहेत के एल चांगल्या फॉर्म मध्ये आहे शंभर करून आलाय पण कॅप्टन्सीचं प्रेशर तो घेतो मी म्हटलं तसा पन्नास करतो तो पण अडुसष्ट बॉल पन्नास बॉल छप्पन्न बॉल त्यामध्ये करतोय ते पन्नास ओव्हरला चालू शकतात वीस ओव्हरला हे चालत नाही पण रन शेवटी रन्स आहेत त्यामुळे त्याचं नाव घेऊया क्रिस मी आज त्याचं नाव घेत नाहीये चांगला प्रश्न आहे तुझा गेल माझ्या लिस्ट मध्ये नाही आहे तू म्हणतोय आणि तू नेमका आजच आज काहीतरी करणार आहे <laughs> ज्या दिवशी आपण त्याचं नाव घेत नाही त्या दिवशी हा बाबाजी खूप लांब लांब मारतो बर चल तुझ्याकरता मी त्याचही <laughs> नाव घेतो लेट्स होप सो फिंगर्स क्रॉस त्यांनी करावं अशी सगळ्यांचीच अपेक्षा असते बघूयात आज काय करतोय बॉलर्स मध्ये म्हणशील तर मी हरप्रीत दारच पुन्हा पुन्हा नाव घेईल कारण मी म्हटलं त्याप्रमाणे जर दुसरी बॉलिंग आली तर ह्याला खूप स्कोप आहे ज्या तो बॉल रिलीज करतो ते खूप महत्वाचं आहे तो जास्त जोरात टाकायला जात नाही जास्त आमर टाकत नाही म्हणजे स्पिनरचा जो बॉल आत येतो नॅचरल बॉल पडल्यानंतर बाहेर जायला पाहिजे राईट हँड बॅट्समनला पण बरेच लेफ्ट हँड स्पिनर काय आता टी ट्वेंटी म्हणून चेपी टाकतात खालनं खालणं टाकतात आणि तो बॉल आत जास्त आणतात पण हा पूर्ण बाहेर पण जास्त टाकतो त्यामुळे तिथे थोडस त्याला स्कोप जास्त आहे क्रिस जॉर्डनचं पुन्हा एकदा नाव मी घेईल बॉलिंगमध्ये अतिशय उत्तम असेल क्रिस जॉर्डन मध्ये मोजस एक्स ऑल टाइम फेवरेट नक्कीच राजस्थान रॉयल्स कडून काय आज कोण ठरू स्टार राजस्थानसाठी संजू सॅमसन राहुल या दोघांचे नाव मी बॅटिंगसाठी गेल संजूला आता हाय टाइम थोडा जबाबदारी घेऊन खेळावा लागेल त्याला एकच मॅच दोन मॅच खेळला होता तो श्रीलंकेमध्ये जाऊन पण त्यात सुद्धा विशेष काही करू शकला नाही कारण त्याला असं वाटतं की हीच आपली शेवटची मॅच आहे ह्या करायचंय आता शंभर करायचं होत नाही प्रत्येक मॅच मध्ये थोडासा वेळ स्वतःला द्यावा लागतो थोडं थांबून खेळावं लागतं मला माहितीये टी ट्वेंटी आहे तुम्ही म्हणाल तू हे काय बोलतोय थांबून खेळायचा हा था, गेमच नाहीये पण एक पाच बॉल तरी तुम्ही बघू शकता पहिल्या बॉलपासून तुम्ही नाही देऊ शकत थोडं पेसला ऍडजस्ट व्हायला लागतं पण आज मी त्याचं नाव जरूर घेणार आहे सी तो काय करतोय बॉलिंग मध्ये चेतन सकारिया आणि रहीम मुस्तफिज रहीम कारण तो जे उलटे टाकतो लेफ्ट हम्म पेस बेसबॉलर असून तो काय हात फिरवतो ऐन मोळकेला ते खूप लाजवाब आहे आणि ऑलराऊंडर्स मध्ये रियन परागचं नाव हो काय विसरू नका आज पुन्हा एकदा रियान पराग चालला पाहिजे राजस्थान साठी तो लकी श्याम ठरलेला होता बघूया की आज काय करत आहे त्यांचे स्टार प्ले सुद्धा एकूणच आता आपण बोलूया ते प्रेडिक्टेड स्कोअर बद्दल काय वाटतंय दुबईच्या स्टेडियमने आपल्याला ह्याच मध्ये म्हणजे आपण बघितलंय चेन्नई विरुद्ध मुंबईच्या मॅच मध्ये की आपण जो बोललो तो प्रेडिक्टेड स्कोर मी पुन्हा तेच बोलतोय तर आज काय वाटतं काय ठरेल प्रेडिक्टेड स्कोर तो ही से तो स्टेवन मी एकशे पन्नास ते एकशे साठ जास्त पुढे काही जाणार नाहीये कारण वाटतं तेवढं छोटं ग्राउंड हे दिसत नाही ग्राउंड खूप मोठा आहे खेळायला अवघड आहे खेळायला सुद्धा अवघड आहे कारण बॉलवरती बॅट येत नसतो पण जर जसं मला यांनी नाव घ्यायला लावलंय क्रिस घेल ते वादळ जर का आज त्या ग्राउंडवरती आलं तर मग तसेच करेल मग दोनशे सुद्धा पार होऊ शकेल पण एकशे पन्नास ते एकशे साठ नक्कीच उद्याच्या सामन्याबद्दल आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया कुठे होतोय उद्याचा सामना आणि कोणते दोन संघ खेळणार उद्याचा सामना तो दिल्ली कॅपिटल्स बरोबर आहे एसआरएच हैदराबाद आणि दिल्ली या दोघांमधला तो सामना असणार आहे दुबईमध्येच होणार आहे परत इथेच मॅच आहे संध्याकाळी साडेसात वाजता ती मॅच आहे म्हणजे उद्याचा सामना आपण बघितला तर एक टेबलच्या टॉपला असलेला संघ आणि एक टेबलच्या खाली कुठेतरी लुडबुड करत असलेला संघ असा सामना आहे पण नक्कीच हे ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट आहे आणि त्याच्याबद्दल कुणीच काही सांगू शकत नाही तर उद्याच्या सामन्याबद्दल आपण उद्या भेटणारच आहोत तोपर्यंत तुम्ही सर्व ताज्या बातम्या पहा फक्त सकाळवर